येवलेकरांनो, कोरोना संदर्भातील नियम पाळा अन्यथा दंडात्मक कार्यवाहीला सामोरे जा असा इशारा येवल्याचे प्रांताधिकारी सोपान कासार यांनी दिला आहे. दिनांक 9 ऑक्टोबर शनिवार रोजी प्रांताधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या बैठकीमध्ये प्रांताधिकारी सोपान कासार यांनी हा इशारा दिला आहे. या बैठकीमध्ये येवल्याचे तहसीलदार प्रमोद हिले, शहर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, तालुका पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांच्यासह झालेल्या बैठकीमध्ये येवला तालुक्यातील वाढत असलेली कोरोनाबाधितांची संख्या लक्षात घेता प्रांताधिकारी कासार यांनी बैठक बोलवली होती. यावेळी जे नागरिक विना मास्क येवला शहर व तालुक्यात प्रवास करतात यांच्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो अशा नागरिकांवर दंडात्मक कार्यवाहीच्या सूचना देखील प्रांताधिकारी कासार यांनी यावेळी दिल्या आहे. तसेच येत्या 2 दिवसांमध्ये नागरिकांमध्ये बदल न झाल्यास सोमवार दिनांक 11 ऑक्टोबरपासून या कार्यवाहीला प्रत्यक्ष सुरुवात होणार असून नागरिकांनी कोरोना संदर्भातले नियम पाळावे, मास्क सॅनिटायझर वापरावं असं आवाहन प्रांताधिकारी कासार यांनी या बैठकीत केलं आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये रुग्णांची संख्या जरी कमी होत असली तरी आपल्या तालुक्यामध्ये दैनंदिन रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. काल नाशिक शहरामध्ये एकूण जिल्ह्यात 63 रुग्ण वाढले, त्यापैकी 6 रुग्ण हे आपल्या तालुक्यातील होते. येवला तालुक्यातील रुग्णांची संख्या ही सातत्याने 100च्या आसपास आहे आणि आता काही दिवसांमध्ये मंदिरं, मॉल्स हे सर्व खुलं होणार आहे. तर माझं नागरिकांना आवाहन आहे की प्रत्येकाने मास्क कंपल्सरी वापरावा, सॅनिटायझरचा वापर करावा, शारीरिक अंतर प्रत्येकाने पाळावं. तर येवला तालुक्यातील सर्वांना माझं आवाहन आहे त्याचं सर्वांनी पालन करावं. नगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये येवला शहरात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाने मास्क लावूनच आलं पाहिजे याच्यासाठी नगरपालिकेतर्फे 2 दिवस मी त्याचं आवाहन करणार आहे आणि त्याचं पालन होत नाही असं जर लक्षात आलं तर सोमवारपासून दंडात्मक कारवाई करण्याची नाईलाजास्त वेळ प्रशासनावर येईल. तरी याची सर्वांनी नोंद घेऊन प्रशासनाला सहकार्य करावं.